मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या कांशिवनी गावातील छबिले यांच्या घरातील देवघरामध्ये त्यांना रात्रीच्या 1 वाजताच्या सुमारास एक मोठा साप दिसून आला. त्या सापाला पाहताच त्या परिसरातील सदस्य भयभीत होऊन थरकापच चढला. सदर घटनेची माहिती गावात पसरताच त्या सापाला पाहण्याकरिता गावकऱ्यांनी गर्दी केली होती. तेथील तंटामुक्ती अध्यक्ष किरण शिवनकार यांनी तात्काळ पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र कुमार सदाशिव यांच्याशी संपर्क साधला. वेळेचा विलंब न करता घटनास्थळी सर्पमित्र कुमार सदाशिव, सर्पमित्र सूरज सदाशिव पोचले. घटनास्थळीची पाहणी केली असता साप हा अत्यंत विषारी जातीचा कोबरा होता. अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या सापाला देवघरातून रेस्क्यू करून सुरक्षित जंगल परिसरामध्ये सोडल्यानंतर गावकऱ्यांमध्ये आनंदाचा सूर भरून आला व धोका टाळल्याची भावना झाली. हा अत्यंत विषारी जातीचा कोबरा साप रेस्क्यू केलेला आपण, आणि हा साप जे पूजाघर असते देवाऱ्या झाला म्हणतात तिथं होता. पाहू शकता तुम्ही हा साप अत्यंत विषारी जातीचा साप असतो आणि या सापाची साधारणतः लांबी ही 5 फुटापर्यंत असू शकते आणि या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नामक विष असते. अत्यंत जहाल विषारी जातीचा साप असतो. आणि ज्यावेळी ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.